व्हॅलेंटाईन डेच्या काय तयारी बिर जोरदार चालू आहेत का रे? कायची तयारी बायको? व्हॅल्यू देत नाही, टाइम देत नाही, काय व्हॅलेंटाईन करू? मायला लय टाइम झाला, माझ्याकडे पण काय व्हाय नाही लागले, काय करू आता? नाही नाही, व्हॅलेंटाईनला मी काय करणार आहे, म्हणजे माझी बायको असं मस्त सडा सर्वण करणार आहे दारात, असं मस्त स्वस्तिक काढणार आहे, इकडे एक स्वस्तिक, इकडे एक स्वस्तिक दारात, आणि मध्ये असा बदाम काढणार आहे, आणि त्याच्यानंतर असं रांगोळीनं बाण काढणार आहे. काय कुठं बदाम काढणार? अरे तिकडे मांजरे येणार, कुत्रे येणार, त्याच्या आईला सगळे ते रांगोळी विस्कटून जाणार, असं कधी सेलिब्रेशन करायचं असतं काय? हो का? मला विचार, तू कसं करणार आहे? मग मी काय करणार होते का? माझ्याकडे वेगळा प्लॅन आहे. मी आणि बायकोन ठरवलंय, आम्ही ना दोघं मिळून असं एकमेकांना खेटून असं चुलीवर बदामाचा शिरा बनवणार आहे. आमच्या प्रेमाचे असे बदाम त्याच्यात टाकणार, आणि तो शिरा असा असा इतका गोड होणार तुला सांगतो. मग बायको तिकडनं फुंकर मारणार, फू, मी इकडनं फुंकर मारणार, फू, आणि मग त्या चुलीतलं जो धूर निघणार, त्या धुराचा वर जाऊन होणार बदाम. मी लगेच तिच्याकडनं फुकणी घेणार, मी एकदम फुकणी मारणार की लगेच वर जाऊन त्या धुराचा होणार बाण, आणि त्या बदामात माझा धुराचा बाण शिरणार. तुम्ही फुकणी मारल्या त्या धुराला बरं कळणार की आधी बदाम व्हायचं, नंतर बाण व्हायचा, वारा काय रजेवर जाणार आहे का? माझ्याकडे चांगली आयडिया आहे. हो का? आपण दोघ मिळून ना बदाम बाण बागेत जाऊ. आपण दोघ बदाम बाण बागेत? त्याच्या लोक यागळाच डाऊट घेतील ना बे. तसं नाही, आपण दोघ म्हणजे तू ह्या बायको सांग, मी माझ्या बायको सांग, असं एकत्र जाऊ आपण तिकडे. अरे जाऊ तिकडं, पण त्या बागेचं उद्घाटन तर आधी नको व्हायला. अरे मी आजच पेपरात वाचले, आज संध्याकाळी तिथं उद्घाटन आहे. असं म्हणतोय? चल तर मग तू तुझ्या बायको सांगत, मी माझ्या बायको सांगत, तू तुझं उद्घाटन कर, मी माझं उद्घाटन करतो. चल 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 चल. उतर खाली, खाली उतर, वर झाडावर जाऊन तुमचं काय? उतर खाली, हा नगराध्यक्ष येणार आहेत ना, बागेचं उद्घाटन करा, उतर खाली. उतर, नॉन सेन्स, वर जाऊन बसते ते, उतर खाली. ए झिपऱ्या, ए झिपऱ्या, ए इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आला कोण पोरगे आहेस तू? सोबत कोण आहे? सोबत पण पोरगीच आहे. दोन दोन मैत्रिणी मैत्रिणी बसून तुमच्या मारी तुमच्या हे वय तुमचं बागेत बसायचं? चला घरी जा, घरी जाणे अभ्यास करा. नॉन सेन्स. काय चाललंय तुमचं? हे हे झाड आहे, हे झाड आहे, इथे झाड आहे, हा पोडियम आहे ना, पोडियम आहे ना, इथनं इथनं लेक्चर देतात, व्याख्यान देतात, सरस्वतीचा वास असतो इथे, आणि तू इथं वास काढत बसलाय. तिचं नाव सरस्वतीच आहे ना, मग इथं वास नसणार का तिचं? अशी विद्या शिकवेन ना तुला, अशी घम घम घम. अगं तुझ्या सॅन्डल, अगं सॅन्डल कुठं? बोला इकडे, काय म्हणतो? इकडे जा. नाही नाही मी जातो ना काका. इकडे माझं एक काम आहे तुझ्याकडे. इकडे मारणार नाही ना तुम्ही? मारणार नाही इकडे बाबा. काय झालं? इकडे काय, तू माईक जरा खाली काढून दे, खाली काढून दे. हॅलो हॅलो हॅलो, ठीक आहे. आणि यापुढं परत जर इथं दिसलास ना, तर अशी विद्या काढीन ना खमकन. अरे वेड्या मस्करी केली मी, असं काय लगेच काय रागवायचं? जरा खाली करून दे, खाली करून देतो, खाली करून दे. ओके. आणि आता जर परत इथं दिसलास ना याच्या पुढं, जानू अग कुठे आहेस तू? ए ए सरस्वती, तब्येती काय नाही, करतात काय? तर मंडळी नमस्कार, नमस्कार, नमस्कार. आता बाग म्हटल्याच्या नंतर ह्या अशा गोष्टी तर व्हायच्याच ना. तर मंडळी, ह्या बदाम बाण बागेत तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो.
खरं तर ही खूप जुनी बाग आहे आणि या बागेचं आज नव्याने इथं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आज इकडे या बागेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे. खरं तर ह्या बदाम बाण बागेनं इतके लैला आणि मजनू बघितलेले आहेस ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे इतके लैला मजनू की म्हणजे मोजनू पण आपल्याला ह्या म्हणजे इतके लैला मजनू त्यांनी इथे बघितलेले आहेत. आणि ह्याच बागेमध्ये अनेकांच्या हृदयाच्या बदामात बाण शिरलेले आहेत म्हणून अगदी करेक्ट असेच आणि अशीच घायाळ झालेली आहेत मंडळी. तर आजच्या या बदाम बाण बॅगेचं माफ करा बदाम बाण बागेचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या नगराचे नगराध्यक्ष राजाभाऊ आज इथं उपस्थित राहणार आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. ते कधीही या ठिकाणी येऊ शकतील. आईला जी बाई आयुष्यभर लोकांचा कचरा करत आली ती आता कचरा उचलतीय. जिंदाबाद जिंदाबाद छत्रपती जिंदाबाद. हे बघा हे इथे फक्त राजा भाऊंचंच नाव घ्यायचं. ओनली द नेम ऑफ किंग. या बागेच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव छबुताईंनी मांडला होता, त्यामुळे या बागेचं उद्घाटन आमच्या छबुताईच करतील. समस्त सदस्यांना मी सांगू इच्छितो, रस्त्याच्या कन्स्ट्रक्शन घोटाळ्यामध्ये आमचा काय हात नाही. प्रकाशराव तुम्ही सकाळपासून हा जो घोटाळा घातलाय ना त्याच्यामुळे वाढणार आहे, लक्षात ठेवा. बेवड्याचे ते त्याला काय सांगते बेवड्याचे. आमच्या कार्यकर्त्यांबद्दल काहीही बोललं तर झाड उपटून डोक्यात टक्के. बेवड्याला बेवडा नाही बोलायचं ते काय बोलायचं. हे बघ बेवडा है पर मेरा है. अपना है. नाही छबुताई अपना पक्ष का है. मी काय म्हणतो राणी मॅडम मेनका मॅडम तुम्ही दोघीही आदरणीय सदस्य आहात तेव्हा जरा सबुरीनं घ्या. राजाभाऊ यांना शांत करा. छबे छबुताई म्हणायचं. मी तुला छबुताई म्हणू. मग छबू बाई म्हणालास तरी चालेल. मी तुला बाई म्हणू. अर्थात तू बाई आहेसच आणि हे सगळ्यात जास्त चांगलं मीच सांगू शकतो. छबू बाई तुझ्या ढालगच कार्यकर्तीला आवर. चाल हे बघा हे बघा राजा भाऊंनी बागेचं सुशोभीकरण केलेलं आहे त्यामुळे उद्घाटन तेच करतील. He will grow the coconut. Who the Kingas brother? Kingas brother कुठून काढला आता. Kingas राजा ब्रदर्स भाऊ. किंगाज ब्रदर राजा भाऊ. पण हे ग्रो द कोकोनट म्हणजे रे काय. आईला येडच आहे. ग्रो द कोकोनट म्हणजे नारळ वाढवायचे असं म्हणायचे. आमच्या छबीताईच नारळ वाढवणार. किंगाज ब्रदर छबुदाई. खाजगीत पनीर म्हणतोस. मी कुठे बोलतोय. हा बोलतो तिचा एक्स लव्हर पनीर माखन वाला. मी काय म्हणतो छबुताई राजाभाऊ तुम्ही दोघांनी उद्घाटन करा. तुम्ही दोघांनी भाषण करा. उगाच भांडताय कशाला ना आपापसात. काय म्हणणं आहे तुझं. एक वेळ तुम्हाला चालेल मग आम्हाला पण चालेल. ठीक आहे मग राजाभाऊ सर्वप्रथम आपल्या समोर आपलं मत व्यक्त करतील. राजाभाऊ प्लीज टाळ्या वाजवा. बस 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 सॉरी
खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. काय तुला एकट्याला भाषण सांगायचंय? ए लाईट लावून अंधार पडलाय राजा भाऊ, गॉगल तर काढा. तर इकडे उपस्थित बंधूंना. पस्तीस? आता पस्तीसच तर आहेत. तर इकडे उपस्थित बंधूंनो आणि माझ्या निधीतून. तो कोणाचा आहे? तुमचा. मग ते मी बोलेन ते आहे सगळं. तर आमच्या नगराध्यक्षाच्या विधीतून आम्ही या बागेचं सुवासिनीकरण केलेलं आहे. सुशोभीकरण ते कोणी केलंय? तुम्ही. मग मी जे बोलेन ते आहे. तिला करून घ्यायचा सावताचा. तर आम्ही इथं सुशोभीकरण केलेलं आहे कारण आमचं हिच्यावर लय प्रेम आहे. बागेवर बागेवर तिकडे बाग ही आम्हाला खूप आवडते. बाग बाग तिकडे बाग तिकडे बाग. ए करू नकोस, बागच बोलतोय. गेली 30 वर्ष आम्हाला हिची खूप आठवण येते. बागेची तिकडे बघायची. काय अडकलं आत्ता? अक्कल जाड आली ती अडकली. तुला आत्ता आत्ता दात यायला लागले तर, आणि ते पण लय प्रमाणात. ब्रश करत जा रोज सकाळी उठून. भाषण. हा भाषण. तर आम्ही तिला खूप मिस करतो. बागेला 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 आमचं या बागेवर विशेष प्रेम आहे. गेले 30 वर्ष आम्ही इकडे येतोय. पूर्वी झाडा मागे बसायचे, आता झाडा पुढे असतात. तुमची इज्जत काढते. चबे आणि बाई झरा तुम्ही गप्प बसा. गप्प बस. त्या वड्याच्या झाडावर आमचं विशेष प्रेम आहे. ते बघा ते वड्याचं झाड असणारच, त्याच्या मागे कुणीही बसलं की दिसणारच नाही ना. परत इज्जत काढली. आणि भाई तुम्ही सर गप्प बसा प्लीज. त्या बागेमध्ये गजरेवाले, चायवाले, भेळवाले सगळे इकडे येऊन आपापला व्यवसाय करतात. तरी त्याही लोकांसमोर काही लोक निर्लज्जपणा करतातच. तुम्हाला निर्लज्ज बोलली छबे. छबे त्यांना सांग मी काय नाही करायचो. तू हाताला धरून सारखं सारखं करायला लावायची. मी नाही नाही बोलायचो. नको नको तरी पण हे कर, हे कर. हाताला धरून कोण ओढायचं? राजा राजा तू विसरतोय. मी किती वेळा तुला सांगायचं? अरे नको नको प्लीज नको. पण तरी तू ऐकायचंच नाहीस. मग काय करू? मी तुझी रिबीन सुटायचीच नाही. तुझी रिबीन सांग त्या सगळ्यांना कोणी कापली तुझी रिबीन. मी काय म्हणतो छबुताई, राजाभाऊ आपण इथे ह्या बागेची रिबीन कापायला आलोय. खड्ड्यात गेली बागेची रिबीन. आज काय तो फैसला होऊनच जाऊ दे छबे. तुझ्यासाठी काय काय नाही केलं राजा? तू माझ्यासाठी काय काय नाही केलं? सगळं केलंस म्हणून सगळा घात झाला. घात ह्यांच्यामुळे नाही झाला, घात तुझ्या बापामुळे झाला छबे. एक जन्म देणारा आणि एक वाढवणारा. नाग्या वाचलास नाही तर तिने नाग्या करून मारलं असतं.
अहो पण ज्या बापाने तुला वाढवलं ना त्या बापाने बघितलं नसतं हा प्रॉब्लेमच आला नसता. काय बोलतो काय? मग हिचा बाप त्या पेपरला होल पाडून होल मधून झाडाच्या मागे काय काय करत होता ते बघत बसायचा. आम्हाला कसं कळणार? आम्हाला वाटलं तो म्हातारा पेपर वाचतोय. तोच काय ना घ्या. हो तुम्हाला सांगतो तो म्हातारा एक नंबरचा ना स्किन स्पेशलिस्ट होता. म्हणजे डॉक्टर होता? नाही चमडी. लक्ष ठेवायला तिथे बसवलेलं असायचं ना तेव्हा काय करायचं तुम्ही? हे राणी तू जास्त बोलू नको. हिची मैत्रीण म्हणून बागेत यायचीस आणि बाका 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 भेळ खायचीस. सगळी गाडी तू संपचली. काय चालायचं त्या भेळवाल्याशी? मीठ चटणी डालो ना सिंडालो ना चालायचं ना तुझं. हे बघ माझं खाणं काढू नको. आणि तू तू नुसती मेकअप करत बसायचं त्याचा. तू तो मेकअप करून सगळ्यांना घाबरवायचीस ते. तिथे रुक्साना सुलताना लैला सगळे तुझ्या बापाबद्दल बोलत असतात. आम्ही काय बोलणार? सदस्यांनो माननीय सदस्यांनो इथे बागेचं सुशोभीकरण झालेलं आहे. तुम्ही तुमची खड्ड्यात गेलं बागेचं सुशोभीकरण. आधी हे प्रकरण सलटवून टाकूया. छबे राजा तू माझ्या बरोबर लग्न का नाही केलं? एक मिनिट. ही आहे ना सार्वजनिक बाब आहे. इथे तुमच्या खासगी बाबी आणू नका प्लीज. एक मिनिट. सार्वजनिक बागेतच पर्सनल गोष्टी चालतात. मागे हो राजा. छबे राजा. छबू. अच्छा छबुडी. ढलप्या. येडी. ढोल्लो. करूया म्हणून. हा आणि ती चिठ्ठी मी राणीला दिली होती. हा आणि चिटिंग केली आहे. ती चिठ्ठी? ती चिठ्ठी राजाने छबुताईसाठी दिली होती? मला वाटलं ती चिठ्ठी तू माझ्यासाठी लिहिली आहे. मला काय वेळ लागलं? हा म्हणून मी मग पक्क्याला सांगितलं आणि पक्क्याने माणसं पाठवून तुला थू तू. समस्त सभासदांना मी सांगू इच्छितो पालिकेच्या पायपाच्या नळ्याच्या तोट्यात आमचा काय घोटाळा नाही. तुमच्या तर आयला तरी तुमच्या माणसाला सांगत होतो मला मारू नका मला मारू नका. मुलीच्या प्रकरणामुळे मार पडला म्हणून ही माझी मेनकेने विश्वामित्राचा पवित्र घेतला. एक मिनिट. विरोधी पक्ष नेता सत्ताधारी पक्ष नेता तुमच्या दोघांचं काय चाललंय? तुम्ही थांबा. या भांडणामुळेच या गावामध्ये राजकारण सुरू झालं. पूर्वी तर सगळ्या निवडणुका या बिनविरोध व्हायच्या पण आता आता निवडणुका या बिनाविरोध होतच नाहीत. छबे छबे मला सगळा मॅटर सलटवून टाकायचंय. छबे चल चल आपण आपल्या नेहमीच्या वड्याच्या झाडाखाली जाऊ. चल त्या वड्याच्या झाडाला पुन्हा पारंब्या फोडू. नाग्या नाग्या आपलं ते झुडूप कुठे गुडूप झालं? त्याच आता झाड झालंय. चल मग त्या झाडाच्या मागेच जाऊन बसू. घे सगळं करून घे. सगळं झालं की सांग मला मग मी बोलतो काय तरी. आपण कुठे जायचं? बघा मी समस्त सांगू इच्छितो की या ज्या कुंड्या आहेत या कुंड्यात आमचं काय घोटाळा नाहीये. आपण लपली जाणार आहोत का? मग कशी मागे लपायचं? काय टाकी पाण्याची टाकी पाणीची टाकी एक टाकी असते दुसऱ्या टाकीची मागे. तर मंडळी अशा रीतीने या बागेचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि आजचा हा आपला कार्यक्रम संपला. नमस्कार. ए ए काय तुला काय झालं डुलायला?
नाही ते काय ते प्रेमाचा दिवस जवळ आलाय ना की तो दिवस जवळ आला की माझ्या अंगात असं काहीतरी संचारतच अशा हृदयाच्या तारा छेडले जातात मी डायरेक्ट असा ढगात जातो. हा नाही तू जा तिकडे ढगात पण आता इथल्या बी सगळ्यांच्या तारांना अशा छेडणार आहेत. इथलं वातावरण सगळं संगीतमय होणार आहे. कस काय? कारण आता हे अंश म्हणे पॅडी अर्थात अंशने पॅरडी. आठवड्यानंतर आज आपण पुन्हा भेटतो आणि आजचा दिवस जो आहे तो आहे प्रेमाचा दिवस. कसे सगळे? आणि या प्रेमाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना आपण भेटतो, त्यांना भेटी देतो, त्यांना गाठी देतो, भेटी गाठी देतो असं मला एकत्र म्हणायचं होतं. आणि आपण हा दिवस आजचा साजरा करतो तर आजच्या या प्रेम दिवसाच्या निमित्ताने अशीच प्रेमगीतं आपण आज या मैफिलीत गाणार आहोत आणि त्यांचा आस्वाद घेणार आहोत. काय झालं? आठवलेच दिवस असो. असो तर मंडळी आजचं हे पहिलं जे गीत आहे जे आपल्या समोर सादर होत आहे ते आहे खास प्रेमी युगुलांचं गीत. म्हणजे आजचा तोच दिवस आहे. आणि मंडळी पूर्वीचा काळ हा चिठ्ठ्यांचा होता आणि आत्ताचा काळ हा चॅटिंगचा आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की प्रियकर प्रेयसीला चिठ्ठी पाठवायचा आणि त्याचा वेट करायचा म्हणजे तो वेटकरी होता. आणि आत्ताचं जे प्रियकर आहेत ते आहेत नेटकरी. नेटवर वाट बघतात. तर या प्रेमी युगुलांची एक गंमत मी आपल्या समोर सादर करीत आहे. आणि कसे असतात ते. होतय का? होतय. थोडं व्हिज्युअलाइज होतय. व्हिज्युअलाइज होईपर्यंत डीपी बदललेला असतो. अरे बापरे. पण तरीही तुम्ही व्हिज्युअलाइज करा. राणीला झोप येते. काहीतरी काम निघत. राणी ऑफलाईन जाते. म्हणजे लक्षात घ्या राजाने काहीतरी चावटपणा केलेला दिसतोय. म्हणजे पूर्वीच्या काळातलं हे भान हरपणं नव्हे, आत्ताचं भान हरपणं म्हणजे काहीतरी व्हिडिओ पाठवलेला दिसतोय. अरे बापरे. किंवा एखादा फोटोच मागवलेला दिसतोय. होतं ना असं. तर
असंच चॅटिंग चालत. चट 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 चट. तर आमंत्रणच जणू. ऑफलाइन झाली वाटतं. काय लक्ष ठेवून आहेत एकदम. क्या बात आहे, क्या बात, क्या बात. पेडिका, वेटकरी असो नाही तर नेटकरी असो, लग्नानंतर साधारण आयुष्य वेटबिगारी सारखंच असतं. हो, क्या बात, क्या खरं. तर त्यांची व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आपली परवानगी असेल तर. बाई तंबुरा काढताय काय करताय? एक गोष्ट लक्षात घेऊयात की आपण आपला देश भ्रष्टाचार मुक्त करण्याआधी वृद्धाश्रम मुक्त करूयात. आणि आपल्या आईवडिलांच्या वृद्धापकाळात आपण त्यांच्या सोबत राहूयात. आणि हाच त्यांच्यासाठी असेल व्हॅलेंटाईन डे. हा.
बात है क्या पेड़ी दादा माणूस कविता कधी करतो? मी तर माझी पहिली कविता ना प्रेमात पडलो होतो तवाच केली होती. दुसरी कधी करतो? प्रेमभंग झाल्यावर. तर आता आपण बघू प्रेमात पडलेले, प्रेमभंग झालेले, ज्यांचं प्रेम सक्सेस होऊन लग्न झालेले असे सगळे कवी एकत्र जमलेत आणि त्यांच्या कविता ऐकायला आता आपण जाऊयात. चल तर मग. नमस्कार नमस्कार नमस्कार. प्रेमदिनानिमित्त आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या पण रोजच्यासारख्या वाटणाऱ्या प्रेमकाव्य संमेलनामध्ये मी स्वतः प्रेम आपलं प्रेमपूर्वक स्वागत करतो. तर आज आपल्या या प्रेमकाव्य संमेलनामध्ये प्रेमावरच्या कविता सादर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रेम भंगार कवी इथे जमत आहेत. भंगार कोणाला बोलला तू? भंगार कोणाला बोल? भंगार वाटलं का एवढं छेद करणं बॉडीत? भंगारवाला पण घेणार नाही तुला. नाही नाही भाई भाई तुम्हाला नाही म्हणालो मी. अजून कोण आहे का इकडे? नाही नाही येणार आहेत येणार आहेत. अजून असे अनेक प्रेमभंगार कवी येणार आहेत. प्रेमभंगार म्हणजे हे एक सुंदर विशेषण आहे. हो काय? हा मग चालेल. तर असे प्रेमभंगार कवी आज आपल्या समोर प्रेमावरच्या कविता सादर करण्यासाठी. तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं इथे? असं काय करताय साहेब? आपल्याला बोलावलं खास निमंत्रण देऊन. माहिती आहे काय? हे कवी संमेलन आहे, भंडारा नाही चाललेला इथे. मी कवी, मी कवीच आहे देवदास. आयला तो वर्ल्ड फेमस देवदास तू आहे? नाही नाही तो वर्ल्ड फेमस देवदास वेगळा, मी आमच्या एरियातला फेमस देवदास. तुम्ही कवी आहात आणि मग तुमची ही अशी अवस्था? प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते. तिच्या आईला सगळे फालतू की असते. अंधार लागतो, भिकेल लागतो. प्रेम करायचं तर प्राण्यांवर करा, माणसांवर करू नका. बघा हे बघा हे बघा भिकार कवी, तुम्ही कविता सादर करा, भाषण देऊ नका इथे. बसा बसा तुम्ही बसून घ्या, बसून घ्या. हे काय आणलं तुम्ही आता? सॉरी मला जरा उशीर झाला, माफ करा मला, माफ करा मला. बायकोने दळण दिलं होतं ना गव्हाचं दळण दळायला, म्हणून ते घेऊन आलो. इथलं उरकलं की मी जाईन घरी, काही टेन्शन नाही. बरं बरं बसू मी. हो बसा बसा तुम्ही पण बसून घ्या. तर मित्र हो आपल्या या प्रेमावरच्या काव्य संमेलनामध्ये सगळे प्रेमभंगार कवी इथे जमा. बोलला तू म्हणजे आधी पण बोलला होता भंगार. याची पण बोलला होता भंगार. नाही 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 अहो प्रेमभंगार मी तुम्हाला नाही म्हणालो. प्रेमामध्ये ज्यांचा भंग झालेला आहे ना त्यांच्यासाठी प्रेमभंगार हे हे विशेषण आहे, सुंदर विशेषण आहे. अच्छा अच्छा असं आहे का? आणि तुम्ही प्रेमभंगार कसे असाल? तुम्ही तर नुकतेच नवे नवे ताजे ताजे प्रेमात पडलात ना, त्यामुळे तुम्ही प्रेम शृंगार कवी आहात. एक मिनिट हा भाई, एक मिनिट भाई. हा हे शृंगार चांगला की भंगार चांगला? भंगार नक्की. हा हे मग आपण भंगार शृंगार ही दोघ, आपण भंगार हे शृंगार. ठीक आहे चालेल. तर मित्र हो नवीन नवीन प्रेमात पडलेले आपले हे प्रेम भंगार कवी आपल्या समोर कविता सादर करता. ए भाई ऐक ना, पहिल्यांदा ट्राय मारला, जरा सांभाळून घ्या. करतो सुरू करा सुरू करा तुम्ही बसून घ्या. प्रिय चंद्रा. अरे चला चंद्रावर कशाला कविता करतोस, प्रेमावर कर ना. आईला आता फक्त बाहेरून फाटले जात आतून फाडेल. चंद्रा आपल्या आयटमचं नाव आहे यार. चंद्रा प्रिय चंद्रा मांजा भावना तू कधी चालवशील? क्या बात. मांजा 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 भावना कधी तू चाळवशील? चाळवशील नसेल बदवशी असेल. मांजा बदवशील. मांजा भावना चाळवशील चाळवशील. मांजा भावना कधी तू चाळवशील? मांजा अंगणात लय मोठं अंगण आहे आपलं. हो दिसतंय ते. नाही हे अंग आहे, अंगण घरी आहे. मांजा अंगणात बोंबील कधी वाळवशील? एक मिनिट एक मिनिट, मध्येच बोंबील कुठून आला आता? ते आपली चंद्र मच्छीवाली आहे ना. एक जुडी पापलेट सांगा ना, मग बायको खुश होईल माझी.
ते सगळं तिच्याकडे डायरेक्ट द्यायची. मला एवढा कोलबेचा वाटा मिळाला तरी चालेल. तुला देणार कवी संमेलन संपल्यावर देऊ. तुम्ही तुम्ही पुढे आता जमतंय ना भाई. पहिल्यांदा ट्राय मारलाय ना. आता पुढचं ऐका. प्रिय सखे तुझ्या याद मंदी. एक मिनिट आता चंद्रा म्हणाला आता मंदी मंदी म्हणजे काय. आम्हाला आम्हाला कवा कवा भीक मिळत नाही तेव्हा जी मंदी चालते ना तिच्याबद्दल. अरे तू सांग ना यार. तुम्ही दोघं जण बसा ना. मंदी म्हणजे याद. याद मंदी म्हणजे आठवणींच्या मध्ये असं म्हणायचं. यादात यादात याच्या म्हणजे याच्या मंदी हा फॉलोअर पॉट. यादात यादात तू आता मंदी मंदी दात द्यायना. दात तोडी ना आता परत मंदी मंदी बोलला असतं. ऐका यादात तुझ्या याद मंदी जळतोय मी फुकट. वा ते बसत नाही. तुझ्या याद मंदी जळतोय मी फुकट. वा दोघ मिळून एकत्र कधी चाटू एकच सुकट. कसल्या अश्लील कविता आहेत. एकत्र चाटू सुकट काय फालतूगिरी लावली याने. एक मिनिट काय अश्लील काय याच्यात. एकत्र चाटू सुकट. तुम्ही आईस्क्रीम चाटता नारळ पाणी चाटता. नाही चाटत नाही एकत्र पितो. हा मग मी सुकट नाही चाटू शकत काय यार. सुंदर विशेषण आहे त्यांची सुकट बिकट. ऐकतं काय यार. पहिल्यांदा ट्राय मारलंय समजून घ्या ना जरा. पुढचं पुढचं आता शेवटचा एंड आहे आपला. संपला ना कवितेचा एंड. ऐका शेवटचा एंड. तू मांजी मासळी मी तुझा आकडा. नाही ते हे काय असेल काय करतो. मला कळला गळ गळ बोला. तू मांजी मासळी मी तुझा गळ लग्नानंतर 9 महिने देईन तुला फळ. अरे ह्याच्या प्रेमाच्या भावना आहेत की वासना आहेत. काय बोलतो. कॉन्फिडंट आहे ना आपण. कसलं कविता. पण भाई काय झालं माहिती आहे. आपल्याला माहिती आहे ते ऍक्च्युअल मध्ये 9 महिने 9 दिवस असतं. पण ते 9 दिवस ना कुठे मध्ये ते काय बोलतात ते मीटर. हा त्याच्यात बसत नव्हती. तर मी ते नंतर ऍडजस्ट करीन. उरलेले 9 दिवस तुमच्या पुढच्या नवरात्रीला करीन मी. लगेच ऍडजस्ट होणार. क्या बात आहे का हो. पण 9 महिन्यानंतर देईन मी तुला फळ. म्हणजे तू प्रेम केल्यानंतर लग्न करणार आहे. म्हणजे काय भाई तुम्हाला काय वेळ लागलाय का. बघा हे बघा ते नुकतेच नवीन नवीन प्रेमात पडलेले आहेत की नाही. तुम्ही प्रेमात पडून लग्न केलेलं आहे की नाही. हा मग आता तुम्ही सादर करणार आहात कविता. तर मित्र हो प्रेमात पडून लग्न केलेले असे लग्न बंबाळ कवी कवी बा मित्र आता आपल्या समोर कविता सादर करतात. बा मित्र बाबा पण आले तुझे. नाही मी माझ्या बायकोचा मित्र म्हणून फेमस आहे ना एरियात म्हणून बा मित्र. अरे बायकोचा मित्र. तू बायकोचा नवरा कोण आहे. बसा ना मी सांगत कवी बा मित्र. तर प्रेम करा पण लग्न करू नका याबद्दल महती सांगणारा काव्य मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर ऐका ऐका चळवळ करू नका. लागलो स्टेशनवर आलो माहित आहे. तुम्ही गप्प बसा ना. तुम्हाला नंतर वेळ दिली जाणार. येणार ना. आताच भीक नका मागू. मस्त आहे ना. मीटर लय जमलाय भाई तुला. पुढे ऐका पुढे ऐका. तुझ्यावर कोणी टाकली वाईट नजर तर व्हायचो मी हायपर. तुझ्यावर कोणी टाकली वाईट नजर तर व्हायचो मी हायपर. आता रात्रंदिवस बदलत असतो मी माझ्या लेकरांचे डायपर. भाई एक मिनिट. डायपर बोलतो लंगोट लंगोट राहिला ते पण बदलावं लागणार. तू आता 9 महिन्यात तुझ्या मच्छीवाडीला फळ देणार ना. त्याचे लंगोट बदलण्याची प्रॅक्टिस सुरू. बोलू का. हो हो ते बोलायलाच देत नाही. तर पुढे आहे आहे. फक्त लव करायचं. लग्न नाही करायचं. बाबा ये भाई करशील तर चांगली पोरगी बघून कर तर धंद्याला लागशील तुला सांग. तर मित्र हो
प्रेम करून लग्न केलेले आपले कवी बा मित्र सांगतात की करा फक्त लव, करा फक्त लव. तर भिकार कवी, तुम्हाला जर का तुमच्या भावना शब्द व्यक्त करायच्या असतील तर तुमच्या प्रेमभंगाचा अभंग सादर करा. मला भीक मागायची चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनात आल्या दाटून भावना, माझ्या मनात आल्या दाटून भावना, तू प्रत्येक वेळी बोलायचीस नवीन सिनेमा पाहुणा. वाहवा गायची आईला. अरे प्रत्येक पिक्चरचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो. आमच्या जेव्हा सिंगल स्क्रीनवाले मल्टीप्लेक्सवाले झाले माहिती आहे. आई तू ना इथेच चुकलास. तू कुठं पिक्चर पिक्चर दाखवत बसलास? जायचं ना गार्डन मध्ये झाडाच्या मागे मागे. ए शान्या ऐक, पुढे ऐक. वाटत असायचं झाडाखाली बसून मारूया गप्पा. वा, वाटत असायचं झाडाखाली बसून मारूया गप्पा, त्याच वेळी तू शोधत असायची मालता चप्पा चप्पा. जवा जवा माझं आलं तुझ्यावर दिल, जवा जवा माझं आलं तुझ्यावर दिल, तवा तवा तू वाढवलं हॉटेलचं बिल. म्हणजे हॉटेलचं बिल पण आपणच बोलायचं. तिवला तुला घातलंयस ना, ते सगळं जाईल नी भिकारीची पाळी येईल ना तेव्हा कळलं तुला. आई पण तू हॉटेलमध्ये गेलाच कशाला? जायचं ना भुर्जी पावच्या गाडीवर, वज्री पावच्या गाडीवर. वज्री पावच्या गाडीवर म्हणून भिका सांगतो ती ऐक. हा, भिका म्हणे प्रेमामुळे हातात आली वाटी. भिका म्हणे प्रेमामुळे हातात आली वाटी, प्रेमात पडू नका होते आयुष्याची फक्त माटी. वाटी झालं त्या दिवशी मी मंदिराबाहेर बसलो होतो. ती आली पोरासोबत बोलते मामाला 2 रुपये दे, मला 2 रुपये देऊन गेला. रडू नका रडू नका. तुम्ही मला फुल कन्फ्युज केला. म्हणजे आता मला कळत नाही मी प्रेम करायचं लग्न करायचं की भीक मागायची. सांगतो तू भीक माग, आणि पहिली गोष्ट तू पैसे खर्चच करायचे नाही. अरे पण माझा एक तू लग्न कर, लग्न नको करू. यांच्या या भावना अशाच उतू जाणार आहेत. तुम्ही प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून करा. मग मंडळी कसं वाटलं आम्ही तुमचं एवढं प्रेमाने केलेलं मनोरंजन? हा, तर आता तुम्ही विचार करा, प्रेमाचा दिवस जवळ येतोय. कोणाला कोणत्या रंगाचं फूल द्यायचं, कोणाला ग्रीटिंग द्यायचं, सगळी तयारी करून ठेवा. पण कल्ला करायला पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.